आले की ती एवढा कैसरा तरी दारूचा तुकडा असतो काहीतरी ती केवढ्याला मिळते 50 दोन मिळतात त्याच्या ते त्याचं भागत आहे म्हणजे आपण करतोय काय ती टाकतोय काय कशाचा कशाला भेद आहे काम करत राहू आपण आपले प्रश्न सोडवत राहू आपण एकमेकाला साथ देत राहू पण आज मी ज्या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी कसब्यात जाणारा पूल म्हणजे आमच्या कचेरीकडनं किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारचं डिझाईन असावं त्याच्यात आम्ही असे भाले काढले होते वॉल कंपाऊंड असताना त्याला हे केलेलं होतं ग्रीड बसवलेलं होतं आणि त्याला असे भाले काढले होते त्याच्यातले आज मला प्रांताने दाखवले त्यांच्या इथले तर सगळे ते छोटे छोटे भाले हे चोरीला छोटे असतात तसं ते चोरीला गेले मिळाले हे कोण नेतं ते एकाने सांगितलं दादा एक भाला काढला त्यातला असं मोडून की 100 रुपये मिळतात विकायला 100 रुपये मिळाले की ती एवढा कैसरा तरी दारूचा तुकडा असतो काहीतरी ती केवढ्याला मिळते 50 दोन मिळतात त्याच्या ते त्याचं भागत आहे म्हणजे आपण करतोय काय ती टाकतोय काय कशाचा कशाला भेद आहे ते शेवटी आज बस स्थानकाला सांगितलं की बाबा ते आता काढून टाका नको भाले आता आम्ही वेगळं करतोय की जे चोरता येणार नाही म्हणजे मला इतकं बघावं लागतं आता त्या दिवशी तुमचा माझ्यावर आरोप झाले टीका झाली पण मी आजही तुम्हाला सांगतो की करणार तर जीवात जीव असेपर्यंत बारामतीकरांचं भलंच करणार तिथली अडचण येणार नाही आणि तिथली झाडं बघा 3 अति 4 चौक ते परकाळे बंगल्यापर्यंतची काढली लोक म्हणली काय बोडकं केलं त्याच्यातली काही झाडं सिद्धेबाईंनी पण लावली होती पण मला काही अडचणी तिथं येत होत्या प्लम वॉल करायची होती रस्ता मोठा करायचा होता वरचा भराव चांगला करायचा होता चालायला लोकांना करायचं होतं बसायला लोकांना करायचं होतं लाईट लावायचे होते दोन्ही बाजूला झाडं लावायची होती ते सगळं केलं आता झाडं तुम्हाला बघा काही 2-4 वर्षांनी तो रस्ता सगळा हिरवागार भिगवण रोड सारखा तुम्हाला दिसेल तिथं बाहवा लावला काही काही म्हणजे तुम्ही खूप चांगल्या महिला आहेत परंतु त्या दिवशी एक महिला आपल्या बारक्या मुलाला घेऊन चालली होती आणि तिनं बरोबर ते भावाचा तुरा म्हणजे गुच्छ तोडला आणि घेऊन चालली तिचा पाठीमागनं फोटो काढून मला मुंबईला पाठवलं सचिननं आता म्हणलं फोटो काय बघून करू मी तिचा माझं म्हणणं की करताना ते कशाला फुलं तोडतात तिथे राहू द्या झाडं पण काही जण तोडतात शेंडा तोडतात ह्याच्यातनं काय मिळतं तुम्हाला म्हणजे तोडणाऱ्यांना अजून खूप काही गोष्टी करायच्यात आम्ही आता रेल्वेची पण इकडची जागा घेतोय आणि तिकडं पण सर्व्हिस रोड करतोय अशा खूप काही गोष्टी जुनं आपलं मंडई आहे तिथं पण चांगले गाळे बांधतोय छोट्या माणसाला पण विक्री करता येईल त्यालाही बाबा माझा विचार इथं होत नाही अशी परिस्थिती होणार नाही